नमस्कार मित्रांनो, स्टुपिड फॉर स्टडी या यूट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत आहे. तर मित्रांनो, कोरोनाची तिसरी लाट प्रत्येक राज्यात आता ओसरू लागलेली आहे. सध्या ऑफलाईन वर्ग भरत आहे, तसेच आता ऑफलाईन परीक्षा देखील घेण्याचा ही मानस आहे. तर यापुढे जाऊन जर पूर्ण क्षमतेने अथवा 50% अधिक क्षमतेने वर्ग सुरू करायचे असतील तर जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त आणि विद्यापीठांचे कुलगुरू यांनी तशी सविस्तर चर्चा करायला हवी, अशी माहिती राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिली आहे. त्यामुळे महाविद्यालय पूर्ण क्षमतेने खोली करण्याबाबत उदय सामंत यांनी संकेत दिले आहेत. तर महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्र राज्य उच्च आणि शिक्षण व विकास आयोगाबाबत बैठक संपन्न झाली. तर त्यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, उद्योगमंत्री सुभाष देसाई आणि इतर मान्यवर त्या ठिकाणी उपस्थित होते. यानंतर सामंत म्हणाले की ज्या ठिकाणी कोरोना आटोक्यात आला आहे तिथून तसा प्रस्ताव कुलगुरूंनी जिल्हाधिकाऱ्यांमार्फत आमच्याकडे पाठवावा, त्यावर उच्च आणि तंत्रशिक्षण विभाग नेमलेल्या तज्ज्ञांशी चर्चा करेल आणि प्रस्ताव आलेल्या विभागाशी परिस्थिती अनुकूल आहे असं निदर्शनास आल्यास त्या महाविद्यालयांना तशी मान्यता दिली जाईल असं यावेळी सामंत यांनी म्हटलं आहे. तर थोडक्यात या ठिकाणी आता महाविद्यालय लवकरच पूर्ण क्षमतेने सुरू होणार असल्याचं या ठिकाणी त्यांनी संकेत दिलेले आहेत. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा. सो थँक्यू फॉर वॉचिंग.